परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबण या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या निधीतून कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी 11 मार्चला विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, प्रियंका गडगे, साईबाबा संस्थांचे विश्वस्त सुहास आहेर, सरपंच संदेश गाडेकर, उपसरपंच अजिंक्य गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार बोरबण ग्रामस्थांच्या वतीनं केला गेला. स्थानिक होतकरू युवक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर करण गडगे यांनीही काम चांगलं केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले. नामदार थोरात यांच्या माध्यमातून बोटा गटाला फार मोठा निधी मिळतोय. एवढा मोठा निधी यापूर्वी कधीच मिळाला नाही. 5 वर्षांपूर्वीचा काळ आणि आताच्या काळाचा विचार जर केला तर तुमच्याही लक्षात येईल असं यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी म्हटलंय. कामं झालेली आहेत साहेबांच्या माध्यमातून, अनेक कामं हे बोटा गटामध्ये झालेले आहेत. एवढा मोठा निधी हा याच्या पहिले आला का नाही आला हे तुम्हीच तपासा, तर मी काय तुम्हाला बोलणार नाही आहे. पण 5 वर्षाचा काळ आणि त्याच्या पूर्वीचा जर का काळाचा आपण विचार केला तर लगेचच आपल्याला दोन्हीतला फार मोठा फरक हा जाणवतोय. आज आपण अंगणवाडीचं लोकार्पण सोहळा केला, एक सुंदर अशी अंगणवाडी बांधलेली आहे, भरपूर उजेड आहे, छान त्याला सफेद कलरच्या टाईल्स लावल्यामुळे अजून अंगणवाडी अशी उठून दिसतीये. त्यानंतर संतोष भाऊंच्या निधीतून पाण्याची टाकी शाळेला दिलेली आहे, तिचं पण आपण भूमिपूजन केलं, टॉयलेट ब्लॉकचं भूमिपूजन केलं. गटारीचे जी योजना आहे, कारण बोरबनसारख्या गावामध्ये 2 मोठ्या गटारी होतात ते, तर गावातली सगळी गटारीचं जे पाणी आहे ते व्यवस्थित एका ठिकाणी गोळा होऊन जाईल आणि आपल्याला नंतर त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी पण पुढं 2-3 वर्षामध्ये आपण निधी आणणार आहे. तर ते पाणी, गटारीचं पाणी, ते नंतर आपण प्रक्रिया करून चांगलं स्वच्छ पाणी आपल्याला पुढं सोडून देता येईल किंवा कशालाही वापरता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला अनेक कामं, म्हणजे भरपूर कामं चालू आहेत. बोरबण या ठिकाणी बंदिस्त गटार काम करणं 15 लाख रुपये. बोरबण या ठिकाणी बंदिस्त गटार काम करणं 15 लाख रुपये. शाळा दुरुस्ती 2 लाख. अंगणवाडी इमारत बांधकाम 8 लाख. सराटी स्मशानभूमी विकास 5 लाख. सार्वजनिक शौचालय 3 लाख. पाण्याची टाकी बांधणं 2 लाख. अशी एकूण 35 लाख रुपयांची विकासकामं बोरबण गावासाठी मंजूर झाली आहेत. आणि बोटा गटातील प्रत्येक गावाला विविध विकासकामाच्या माध्यमातून मी न्याय देण्याचं काम करतोय असं यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी सांगितलंय. जिल्हा परिषद संदीप विजयानंतर आपण पठार भागाला सभापती होण्यास सुद्धा मान दिली. हे करत असताना पठार भागामध्ये आज आपण 36 कोटीच्या वर कामं आपण केली आहेत. जिल्हा परिषद सुद्धा वाडी वस्ती किंवा गाव राहिले नाही तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलं असं प्रत्येक काम करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यात वनकुटी पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्ष संपल्यापासून टँकर चालू आहे. आज तिथं आपण 10 दिवसांपूर्वी पाणी नदीवर पाणी दिलं. आपण 1 कोटी रुपयांची योजना म्हणजे पाणी केलं. गारगावची पाणीपुरवठा योजना 1 कोटी 80 लाख चालू आहे. ती सुद्धा आपण जिल्ह्यातून मागणी. गारगावचे ब्लॉक स्मशानभूमीचे ते सुद्धा आपण निम्मी शेड आपली जिल्हा परिषदचे आहे आणि ते अंतर्गत कॉम्प्लिट रस्ता सुद्धा आणि बरेच असे कामं करण्याचा प्रयत्न आपण केला. आम्ही काल संपली बरंच असं एकही गाव राहिलं नाही. आणि एक करत असताना वेरूळमध्ये सुद्धा आपण पहिल्या स्टार्टिंगला अंगणवाडीची गरज होती. सर्वांची मागणी होती. आपण जिल्हा परिषद माध्यमातून अंगणवाडी कामे अतिशय सुंदर झालं होतं. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद माध्यमातून मागे एक कार्यक्रम आलो होतो. त्यावेळेस संदेश राव असतील प्रियंका देसाईने मागणी केली की स्मशानभूमीला पैसे पाहिजे. जेन सुविधे माझ्याजवळ 5 लाख रुपये स्मशानभूमी दिले. त्याचप्रमाणे शाळा दुरुस्ती मागचं शाळा दुरुस्ती मागत होते त्यामध्ये 2 लाख दिले आणि असे बरेचसे कामं आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचप्रमाणे संदेश राव त्यांचे बंधू सुरेश राव यावेळी लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे संचालक बाळासाहेब गाडेकर, आंबी खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शांताराम गाडेकर,
सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, युवक काँग्रेसचे अक्षय ढोकरे, प्रगतशील शेतकरी आनंद गाडेकर, माजी सरपंच ज्ञानदेव गाडेकर, विनय फटांगरे, बालविकास प्रकल्प अधिकारी घारगाव एकच्या कुकडे, ग्रामपंचायत सदस्य शीतल गाडेकर, उषा गाडेकर, अरुणा गाडेकर, सुनील गडगे, बाळासाहेब गाडेकर, तुकाराम गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, राजेंद्र गाडेकर, अमोल गाडेकर, स्वप्नील गाडेकर, दिलीप गाडेकर, अनिकेत गडगे, भूषण गडगे, आदेश गडगे, ग्रामसेवक अशोक बलसाने, कॉन्ट्रॅक्टर करण गडगे यांसह बोरबन गावातील ग्रामस्थ आणि महिलांची हजेरी होती। तर उपस्थितांचे आभार उपसरपंच अजिंक्य गाडेकर यांनी मानले। आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य माननीय श्री अजीभाऊ पटांगरे, तसेच शिर्डी साईबाबाई संस्थांचे विश्वस्त श्री माननीय श्री सुहासजी आयरे साहेब आणि बोटा गटाचे पंचसमी सदस्य आमचे मित्र संतोषजी शेळके, तसेच प्रियंकाताई गडगे या सर्वांचं आपल्या बोरबन गावामध्ये सहर्ष स्वागत करतो। तसेच बोरबन गावचे सरपंच माननीय श्री संदेश शेठ गाडेकर व प्रगतशील शेतकरी आनंदरावनाथ गाडेकर, एल टी सी ग्रुपचे संस्थापक माननीय श्री बाळासाहेब गाडेकर, तसेच आंबीगावचे प्रथम नागरिक सरपंच बाळासाहेब ढोले साहेब, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेठ गाडेकर आणि आमचे मित्र अक्षयभाऊ ढोकरे साहेब। आज या ठिकाणी बोरबन गावामध्ये भरपूर असं 35 लाख रुपयांचं विविध कामांचं उद्घाटन झालेलं आहे। याच्यात यामध्ये काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामं बाकी आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं बोरबन गावच्या वतीनं सहर्ष स्वागत करून आभार मानतो। नवनाथ गाडेकर, सी न्यूज, मराठी, घारगाव।